नमस्कार, मी ऋषिकेश हिरास, आपण पाहत आहात महाराष्ट्र 24 न्यूज। शेतातील पराटी अज्ञातांनी उकडून फेकल्याने शेतकऱ्याचे नुकसान। 18 ओळीतील पराटीचे रोपं उकडून फेकले। दिग्रस तालुक्यातील रामनगर येथील एका शेतकऱ्याच्या शेतातील पराटीच्या 18 ओळी काही अज्ञातांनी उकडून टाकल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असून शेतातील पराटी उकडून टाकणाऱ्याविरुद्ध दिग्रस पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे। लॉकडाऊनमुळे आधीच आर्थिक परिस्थिती ढासळलेल्या शेतकऱ्याची शेतातील पराटी काही अज्ञातांनी उकडून फेकल्याने शेतकऱ्यावर संकट ओढावले आहे। एक 18 तास माझे एक थैली कापसाचं नुकसान झालं। सोमवारी रात्रीच्या 3-4 वाजता उपटून गेलं आपल्या इथे, ते माहिती नाही शेवटी। सकाळी पाहिलं किंवा माहीत झालं, आपल्या ठाण्यात गेलो, रिपोर्ट दिलं। बस दिग्रस तालुक्यातील एका इसमाच्या मालकीचे रामनगर येथील शेत तेथीलच शेतकरी सुदाम लक्ष्मण राठोड यांनी मक्त्यांनी घेतले। पेरणीसाठी त्यांनी बँकेतून 90,000 कर्जसुद्धा काढलं आणि शेतात पराटीची लावणी केली, सोबतच तूरसुद्धा लागवड केली। कर्ज काढून पिकाचं संगोपन केलं, पराटीला 2 वेळा खत टाकलं, भर उन्हात 2 वेळा उभे आडवे डवरे मारले, पिकाजवळ वाढलेलं तण मजूर लावून काढून घेतलं, कीड लागू नये म्हणून फवारणी केली। जवळपास 30,000 रुपयापर्यंतचा खर्च यावर त्यांनी केला। पराटी चांगली उभी झाली असताना सोमवारी मध्यरात्री 3 दरम्यान काही अज्ञातांनी मिळून 1 एकर शेतातील पराटीच्या 18 ओळी उकडून फेकल्या। मंगळवारी सकाळी शेतातील कामासाठी शेतकरी सुदाम राठोड शेतात आले असता पराटी उकडून फेकल्याचा प्रकार उघडकीस आला। तेव्हा त्यांनी तात्काळ शेतमालकासह दिग्रस पोलीस ठाण्यात जाऊन काही अज्ञातांनी आमच्या शेतातील पराटीचं पीक उकडून उद्ध्वस्त केल्याची तक्रार दिली। आधीच लॉकडाऊनमुळे संकटात असलेल्या शेतकऱ्याच्या शेतातील उभं पीक उद्ध्वस्त केल्यानं शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान झाले आहे। आधीच कर्ज काढून पीक घेतल्यानं शेतकऱ्याला आता आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे। या शेतातील उभ्या पिकाचा नासधूस करणाऱ्या त्या अज्ञातांना शोधून त्यांच्यावर कार्यवाही करून आर्थिक मदत मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। अफजल खान, सुरेश शिर्डे यांच्यासह मी ऋषिकेश हिरास, महाराष्ट्र 24 न्यूज, दिग्रस, यवतमाळ। आमच्या अपडेट्स मिळण्याकरता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। धन्यवाद।